मालवण जवळ हापूस आंबा बाग विकणे आहे, 4.5 एकरची उत्पन्न देणारी बाग। त्वरित संपर्क साधा, मोबाईल क्रमांक 94212-63129। आंबा बागायतदार होण्याचं स्वप्न साकार करा। सध्या कोकण किनारपट्टीला बसलेल्या चक्रीवादळामुळे गेले 2 दिवस किनारपट्टी भागात सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे। जिल्ह्याच्या किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा तडाखा बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र उपग्रहावरून घेतलेल्या माहितीनुसार हे वादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून पुढे सरकून ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असल्याचा दिसून येत आहे। रत्नागिरीच्या समुद्रात बसरा स्टार हे व्यापारी जहाज अडकले असून तटरक्षक दलाने मदत कार्य सुरू केले आहे। सध्या वादळ पुढे सरकले असले तरी धोका टळला नसल्याने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत किनारपट्टीसह खाडी नदी किनारी वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी अगोदरच आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत। किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे। बंदर विभागाच्या दिशेने धोक्याचा इशारा देणारे 3 नंबरचा बावटा बंदरात लावला आहे अशी माहिती बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर यांनी दिली आहे। ब्युरो न्यूज कोकण 9 सिंधुदुर्ग।